नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो। आज रविवार सकाळी 7:30 वाजता उठलो। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि हा आजचा रविवार थोडासा उशिरा उठण्याने बाहेर खिडकी उघडून बघितली असता अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे। माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी सकाळी उठल्यावर तोंडाला पाणी मारणे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी पिणे हा माझा फिरस्ता आहे, सवय आहे दररोजची। त्यानंतर मित्रांनो, पाणी पिल्यामुळे चांगली एनर्जी येते, डायजेशनसुद्धा चांगलं होतं, प्रेशर चांगला येतो। त्याचबरोबर मित्रांनो, त्यानंतर मग थोडासा व्यायामसुद्धा मी करत असतो। पाणी पिल्यानंतर मी सरळ, माझ्याकडे एक घरी सायकल आहे, त्या सायकलीवर मी या पद्धतीने व्यायाम करत असतो। व्यायाम केल्याने सुद्धा मित्रांनो खूप दिवसभरासाठी एनर्जी चांगली मिळत असते आणि आपणसुद्धा सगळ्यांनी चांगला व्यायाम करावा, योगा करा, ध्यान करा, त्यानंतर ओंकार प्राणायाम या गोष्टी निश्चितपणे केल्या पाहिजे। तर अशा पद्धतीने माझा दिनक्रम असतो। धन्यवाद। बोनविटा चहा ऐवजी मी नेहमी घेतो। मित्रांनो, अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गॅलरीमध्ये येऊन बसलेलो आहे आणि दूध बोनविटाचा आनंद या निसर्ग सौंदर्यामध्ये मी आता घेणार आहे। लेट्स एन्जॉय। मित्रांनो, गेल्या बऱ्याच वर्षापासून पेपर वाचन हा अतिशय एक चांगला उत्तम छंद जोपासलेला आहे। MPSC करत होतो तेव्हापासून लागलेली ही सवय आहे। आता तर पेपर वाचल्याशिवाय त्या ठिकाणी दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही, त्यामुळे पेपर वाचत राहा आपण सुद्धा सगळेजण। रविवारी निवांतपणा आहे, निवांत आता दाढी करूया मित्रांनो। ओके मित्रांनो, व्यवस्थित दाढी झालेली आहे। मित्रांनो, आता आज रविवारचे सकाळचे जवळपास 8:45 वाजलेले आहेत आणि मी आता रेडी झालेलो आहे। मित्रांनो, दर रविवारी थोडंसं उशिरा उठून त्या ठिकाणी मी 8:45 ते 9 वाजेपर्यंत तयार होत असतो आणि डेली जे आहे तर डेली मी 7:30 पर्यंत त्या ठिकाणी तयार होऊन जात असतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा मतितार्थ असा आहे की त्या ठिकाणी आपण सुद्धा सकाळी लवकर उठण्याची सवय लावा। योगा करणे, ध्यान करणे, भगवंताचं नामस्मरण करणे या चांगल्या सवयी जर तुम्ही जपल्या तर निश्चितपणे जीवन हे यशस्वीतेकडे वाटचाल करत असतं। तर आता 9 वाजता मी रेडी झालेलो आहे
आता यानंतर एक व्हिडिओ तुम्हा लोकांसाठी मी रेकॉर्ड करणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर आपला दिनक्रम सुरू होईल. तोपर्यंत आपण बघत राहा. विद्यार्थी मित्रांनो, माझा नेहमीचा आणि दररोजचा शिरस्ता आहे, माझी सवय आहे लहानपणापासून की आंघोळ तयारी झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतापुढे दिवा लावणे आणि भगवंताचं पूजन, अगरबत्ती वगैरे लावून करणे. तर ही गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. ज्या परमपित्या भगवंताने आपल्याला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे, एवढं छान असं जीवन दिलेलं आहे, तर त्या भगवंतासाठी आपण निश्चितपणे त्याचे थँक्स मानले पाहिजे. भगवंतापुढे त्या ठिकाणी प्रार्थना सुद्धा केली पाहिजे. ही प्रार्थना सुद्धा फार फार महत्वाची आहे मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः, श्री वक्रतुंडाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः, श्री वक्रतुंडाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः, श्री वक्रतुंडाय नमः. ओम गणपती बाप्पा मोरया. ओम गणपती देवाय नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम स्वामी देवताय नमो नमः. साईनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम ज्ञानियाचार्य गुरु महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम सर्व देवाय नमो नमः. श्री गणपती स्तोत्र साष्टांगाने माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरणाने जगांसाठी प्रथम नागपूर दुसरे एकदा तिसरे चौथे राजेंद्र विनायका अकरावी गणपती बारावी श्री गणपती शिवरा तीन संध्याकाळी विक्रमीची असे त्याला प्रभू सर्व सिद्धी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्याला पुत्र त्यांना पुत्र मोक्षात मिळी सिद्धीने संशय नारदांड्राची झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठी पठण्या अनुवादिले. ओम श्री गणेशाय नमो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी पदभरतीविषयी असल्यामुळे आमची माऊ आज अजूनही झोपलेली आहे. गुड मॉर्निंग माऊ. मित्रांनो, मी आता चाललो आहे रेस्ट हाऊसला मालेगाव. या ठिकाणी माझे बालपणाचे मित्र त्या ठिकाणी मला भेटीसाठी येत आहेत. तर चला जाऊया. रविवारी थोडा ड्रायव्हिंगचा आनंद घेत मी निघालो आहे रेस्ट हाऊसला. चला जाऊया. येऊन बसलेलो आहे. आता माझे मित्र मला भेटीसाठी येत आहेत, तर त्यांची वाट बघतो आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय सुसज्ज असं रेस्ट हाऊस आहे. या ठिकाणी आमचे बालमित्र दीपक देवरी सर आलेले आहेत रेस्ट हाऊस या ठिकाणी. तर चहाचा आनंद घेताना बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी बघत आहात तुम्ही सर्व. रेस्ट हाऊसवरून परत आलेलो आहे. आता घरी पोचलो आहे. या ठिकाणी लिफ्टच्या माध्यमातून आता घराकडे जात आहे. हॅलो माऊ, हाऊ आर यू. घरी आल्यानंतर आमची मुलगी सर्वज्ञा, तिला मी सांगून गेलो होतो की मी परत येईपर्यंत तयारी करून ठेवा. आज संडे निमित्त थोडंसं आम्ही कुटुंबासह बाहेर जात आहोत. मित्रांनो, आता आम्ही सहकुटुंब निघालेलो आहोत जवळच्या चांदवड या तालुक्यामध्ये. निसर्ग सौंदर्यामध्ये अतिशय सुंदर असं रेणुका मातेचं मंदिर व शिवशंकराचं देखील मंदिर त्या टेकडीवर आपण बघू शकतो मित्रांनो. प्राचीन असं मंदिर आहे. या ठिकाणी आपण बघू शकता सुंदर असं रेणुका मातेचं मंदिर.
आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहोत। गणपती देवता डोंगराच्या इथं येते सुंदर वातावरण या ठिकाणी आहे। डोंगरात बनवलं हे आहे चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर। हे देखील अतिशय सृष्टी सौंदर्यामध्ये वसलेले ठिकाण आहे। अतिशय सुंदर असं या ठिकाणी इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे। या ठिकाणी आपण दर्शनासाठी जात आहोत निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात। नंतर आम्ही एका डोंगरावर आता ट्रेकिंगसाठी जात आहोत। हे बघा अतिशय छान असा डोंगर आहे। शारीरिक व्यायाम फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे ट्रेकिंग सुद्धा सुट्टीच्या दिवशी करणं आवश्यक आहे। हळू हळू मग हे बघा चांदवड। भागो जवान जवान चलो उपर। श्री गणेशाय नमः। नंतर आम्ही आता चांदवड जवळ टोल नाक्याच्या पुढे खोडियार काठियावाडी हॉटेल आहे। अतिशय छान अशी हॉटेल या ठिकाणी बघू शकता। सर्व सॅलड आणि सर्व पापड वगैरे फ्री आहे। टोल नाक्याजवळ अतिशय छान अशी ही नवीन हॉटेल उघडलेली आहे, मां खोडियार काठियावाडी ढाबा। सुंदर क्वालिटी आणि एकदा नक्की भेट द्यावी अशी छान अशी हॉटेल आहे। टूर सक्सेसफुल झालेला आहे। आता आम्ही मालेगाव पोहोचलो घरी। चला आता घराजवळ आलेलो आहोत। मित्रांनो, तर असा होता माझा रविवार। आता मी परत आल्यानंतर आराम करतो आहे, आजचा एक दिवस विश्रांतीचा म्हणून। आणि संध्याकाळीसुद्धा जेवण करून आराम आणि उद्यापासून पुन्हा नव्या एनर्जीने काम करायला सुरुवात। ब्लॉग टाकण्यामागे कारणच एक आहे की मित्रांनो, या ब्लॉग्सपासूनसुद्धा तुम्ही निश्चितपणे प्रेरणा घ्यावी। आणि मित्रांनो, आपण जरी कितीही मोठे झालो किंवा कितीही मोठ्या नोकरीला लागलो तरी आपली पाळंमुळं आपण विसरायला नको। आपल्या कुटुंबालासुद्धा आपण तेवढाच वेळ देणं गरजेचं आहे। आणि ही माझी आवडती गोधडी आहे, मी नेहमी ती झोपताना पांघरत असतो। एक मायेची ऊब त्याच्यातून मिळत असते। चला सगळ्यांना शुभेच्छा, जय हिंद।